सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्री जबाबदार. माहितीच्या अधिकारात समोर आलेल्या माहितीद्वारे यादवडकर यांनी केला हा आरोप. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. कोल्हापूरमध्ये नदीपात्रालगत भागात असलेल्या पूररेषेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार DP नुसार बदल करण्यात आले. यामुळेच कोल्हापूर आणि सांगलीत महापुराचं थैमान माजलं होतं. या महापुराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप माहिती अधिकारी कार्यकर्ते सारंग यादवडकर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांवर या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे. सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी झालेल्या महापुरामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याला कारण आहे ते कोल्हापूरच्या पूररेषेत करण्यात आलेला बदल. निळ्या आणि लाल पूररेषेत DP मध्ये बदल करण्यात आला. यासाठी स्थानिक प्रशासन, क्रेडाई या बिल्डर संस्थेतले काही जण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी पूररेषा नदीच्या आतील भागात घेण्यात यावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांच्याकडे करण्यात आली होती. ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केल्याने जवळपास 1300 एकर जागेवर मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आली. मात्र यंदा झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर पूर आला. महापुराचं थैमान सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी होतं. त्यामुळे लाखो नागरिकांची घरं पाण्याखाली गेली. या सगळ्या घटनेला स्थानिक प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत असा आरोप यादवडकर यांनी केला आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर गेला. कोल्हापूरमध्ये तिथे नदीपात्रात झालेली अतिक्रमण, त्या अतिक्रमणांना असलेले आशीर्वाद, मुख्यमंत्र्यांपासूनचे आशीर्वाद, पाटबंधारे खात्याचे आशीर्वाद आणि स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा, कारण त्यांनी पूररेषेच्या DP मध्ये कुठेही मार्किंग न करता पूरप्रवण भागामध्ये फ्लडप्लेन्समध्ये ज्या अनेक बांधकाम परवानग्या दिल्या, हॉस्पिटल्स असतील, मॉल्स असतील, अपार्टमेंट्स असतील, घरं असतील, या बांधकाम परवानग्या दिल्यामुळे तिथे जे लोकं राहायला गेले त्याच्यामुळे ही खूप मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झालेली आहे. आणि याला संपूर्णपणे स्थानिक प्रशासन, पाटबंधारे विभागापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत जबाबदार. सर, ज्या प्रकारचे जबाबदार आहेत, येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचं तिथं तुम्ही डेव्हलपमेंट किंवा जे काय असेल ते कशा प्रकारे बघता, किंवा आता शासनाने काय खबरदारी घ्यायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं पूररेषांची आखणी हे फक्त कोल्हापूर नाही, सगळ्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि अत्यंत कडकपणे त्याच्या आत कुठल्याही बांधकामाला परवानगी देता कामा नये, कुठल्याही प्रकारचा राडारोडा टाकता कामा नये आणि नदीपात्र हे पूर्णपणे ओरिजिनल होतं तसंच राहायला पाहिजे. नदीला पूर्ण मोकळेपणे श्वास घेता आला पाहिजे. सर, एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे तुम्ही 4-5 दिवसापूर्वी बोललो होतात की पुण्यात देखील अशी परिस्थिती उद्भवू शकते, ती नेमकी कशी उद्भवू शकते, त्यासाठी प्रशासनाने काय दखल घ्यायला पाहिजे, त्याविषयी काय सांगा? पुण्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणावर नद्यांमध्ये राडारोडा टाकण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी नदीपात्र अगदी खडकपासून धरणापासून मुंगळ्याच्या विहारपर्यंत आकुंचित करण्यात आलेलं आहे. मुळा नदी असेल, मेठा नदी असेल, कौला असेल, इंद्रायणी असेल, राम नदी असेल, नाथदेव नदी असेल, अनेक ठिकाणी नद्यांवर अतिक्रमणं झालेली आहेत. कुठे खाजगी स्वरूपाची आहेत, कुठे शासकीय स्वरूपाची आहेत, कुठे मेट्रो असेल किंवा मेट्रोचे स्टेशन्स असतील, मेट्रोच्या खांबांमुळे सुद्धा पूरपातळी मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यामुळे पुण्यामध्ये याच्यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला गृहित झाली पाहिजे की पुण्याच्या अपस्ट्रीम साईडला 6 धरणं आहेत. खडकवासला, पाचवी, वरसगाव, टेंगर, पवना, या धरणांमधून जर विसर्ग सोडण्यात आला तर पूर्ण पुण्यामध्ये हाहाकार माजू शकतो. कोल्हापूरमध्ये जी परिस्थिती झाली त्यापेक्षा गंभीर परिस्थिती पुण्यात निर्माण होऊ शकते याची पूर्णपणे जाणीव असून सुद्धा पाटबंधारे विभागानं बेकायदेशीर पद्धतीनं पुण्यातल्या ज्या पूररेषा आहेत या अजून आत ढकलल्या आहेत नदीपात्राकडे. नदीपात्र आकुंचित केलेलं आहे. त्या खोट्या पूररेषा, बेकायदेशीर पूररेषा राज्य शासनाने पुणे शहराच्या विकास आराखड्यात पण दाखवलेल्या आहेत आणि हे अत्यंत खोटेपण आहे. हा अत्यंत नागरिकांच्या जीवाची खेळणं आहे, अत्यंत गंभीर बाब. त्याविषयी काय मागणी करतात? याच्यावर सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे कोणी जबाबदार आहेत, मग ते नद्यांवर अतिक्रमण करणारे असतील, त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे महानगरपालिकेतले अधिकारी असतील किंवा पूररेषा न आखणारे जलसंधारण खात्यातले अधिकारी असतील किंवा याला सगळ्याला आशीर्वाद देणारे कोणी मंत्री असतील, या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं झाला पाहिजे, कोल्हापूरकरांच्या वतीनं झाला पाहिजे आणि पंचगंगेला मोकळा श्वास होता.
एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे तुम्ही म्हणलात की सीएम सरांनी पूररेषा वगैरे कमी करण्याचा प्रयत्न केला, त्यावर सिग्नेचर वगैरे त्यांनी केलेले आहेत, ते देखील त्याला दोषी आहेत असं म्हणायचं? नक्कीच दोषी आहेत. पूररेषा नाहीतच, या पूरा पातळ्या आहेत. त्या पूर पातळ्यांना पूर रेषा म्हणून जर विकास आराखड्यात नोंद करावी असं जर आग्रह जर मुख्यमंत्र्यांचा असेल तर हा पूर्णपणे अशास्त्रीय आहे, त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही आहे. आणि त्यामुळे या सगळ्या घडलेल्या गोष्टीला मुख्यमंत्री हे सुद्धा जबाबदार आहेत. या पुढे जर काही नुकसान झालं तर त्याला ते नक्कीच जबाबदार. निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.